मंडळी आपण लहानपणीपासून पाहत आलो आहोत जेव्हा आपण एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर जातो त्या आपली आई किंवा आजी किंवा घरातली मोठी माणसं त्या व्यक्तीच्या हातावर दही साखर देतात दही साखरेमुळे यश मिळतं असं त्यांचं म्हणणं असतं आपण जरीही किती चिडचिड कटकट केली तरी देखील ते आपल्या हातावर दही साखर ठेवतच असतात जेव्हा मुलं इंटरव्यूसाठी जातात किंवा परीक्षांसाठी जातात तेव्हा सुद्धा त्यांच्या हातावर दही साखर दिली जाते वडील एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असतील तेव्हा त्यांच्याही हातावर दही साखर दिली जाते पण मग यामागे फक्त घरातल्या मोठ्या माणसांची भोळी श्रद्धा नसून एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे मग काय आहे ते शास्त्रीय कारण चला जाणून घेऊया हो दयामध्ये कॅल्शियम विटॅमिन बी विटॅमिन बी ट्वेल्व पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घकाळपर्यंत टिकून राहते दही शरीरासाठी सुपर फूड आहे कारण दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यात मदत करतात तसंच दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही होत नाही दही पचायला देखील हलकं असतं मंडळी आयुर्वेदानुसार देखील दही साखर खाण्याचे काही फायदे सांगण्यात आले आहेत दही हे दही थंड असतं त्यामुळे दही उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड करण्याचं काम करतं तर साखरेमध्ये ग्लुकोज असतं जेव्हा दही आपल्या पोटामध्ये जातं तेव्हा आपल्या शरीराला थंडावा मिळतो तर साखरेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते त्यामुळे परीक्षा किंवा जॉब इंटरव्ह्यू साठी जाताना आपली आई किंवा आजी आपल्याला दही साखर खाण्याचा आग्रह करते हे दही साखर खाल्ल्यामुळे आपला मेंदू आणि मन शांत राहतं आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि अर्थातच आपली मानसिकता चांगली राहते आणि त्यामुळेच आपण ज्या कामासाठी जात आहोत ते चांगल्या प्रकारे पार पडते मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीत आपण अशा बऱ्याच गोष्टी करतो ज्या करण्यामागचं कारण आपल्याला माहीतच नसतं आणि मोठ्या माणसांना विचारलं तरी सुद्धा ते एवढंच म्हणतात की आमच्या पूर्वजांनी जे केलं तेच आम्ही करतो आहोत पण आपली आजची पिढी मात्र सुशिक्षित आहे स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी सक्षम आहे आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टी मागे काही शास्त्रीय कारण आहे का हे आपण शोधण्याचा प्रयत्न करायलाच हवा कारण त्यामुळेच आपल्याला आपली संस्कृती आणखीन चांगल्या प्रकारे कळू शकते आणि चांगल्या प्रथा आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो म्हणूनच प्रत्येक गोष्टीवर अभ्यास आणि संशोधन व्हायला हवे मंडळी दही साखर खाण्याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा